मॉर्निंग आता आम्ही निघले आहोत ताजमहल बघायला. आम्ही पाच जण लेट येऊन शेट झालो. चला राईट ताजमहल भेटू. सध्या काय बोलत ना, नाश्ता नाश्ता केले आम्ही. आता पेसोनला आम्ही पोहोचलेलो आहे. काय कांचा काय आहे कांचा दात मेले हो BMW मध्ये जस्ट एंट्री मारली ना भाईला पकडले नाही गुड मनी पॉकेट काय पॅकिंग माहिती का मनी पॉकेट मला काढायला सांगितलेलं पण मी काढलं नाही मनी पॉकेट ते मी चले मॅडम मी डान्स कीजिए ना. आणि आमची भय होय आमची भय होय कसली असत स्माईल आग्रा लाल किल्ल्यात आम्ही एंट्री मारतो आणि मग कसं तुम्हाला आवडलं तुम्हाला काढायचे का फोटो हे बघा तर पाणी खूपच छान आहे. बाबाला इसराल पाहिजे आता या देवला की मागला होता. हा इसरो थांबा पाया पडतो म्हणतांचे एक गेट नाही तर बघा एक दोन ये तीन चौथा त्याची पार्टी असेल चौथा तिकडे आहे. गाइस बघा आम्ही कन्फ्यूज झालेलो आहोत आम्हाला कुठला गेट दिसत नाही आम्ही कुठल्या बाजून आलोय कुठल्या बाजून गेलो. हा झाला पोलीस आहे सर आम्ही किती दिवस पाण्यात मस्त थनथन हवा एशी काय वाटत होता आणि आज ते खूपच गरम म्हणा सर्व तरफशी गरम होतोय म्हणून याला मी त्याच्या इकडे नाही हो फोटोच्या मागच लागले कधी आता दुकानांची काही नाही घेतलं आणि याला पैसे होता ताजमहल जातो बाहेर झालं ना आम्हाला झोपायची पंचायत झाली दीडशे रुपये का भाडा कारण का आम्हाला या एकाला टेकलं होतं लगेच दुसऱ्याला घाम फुटत तिथं आवरी गरमी फोटो काढायला लागलं तयार चला तयार चालले ना आवाज घोंगते येतो म्हणून आज उद्या टाळ समजला का तू उद्या वाजव समजला का तू चला अरे आमचं ग्राम पंचायत आमचा बाबा याका मी एंट्री होती तिथून एक्झिट बघतो आणि बघतो काय व्ह्यू व्हॉट इज दिस
आता खालच्या लेव्हलला नाही राहिलो आम्ही, आता टॉप लेव्हलला आलेलो आहे बघा. मोर बघा, मोर हे बघा. इथं बरं पाणी राहिलं तर कुठच्या जाईल, तर मला शोधलं सापडतो. मोर बघा मोर, आपने तो कभी देखा ना होगा ये मोर. तुम्हाला काय स्मोर दाखवा साठी आणलेलं आहे मी. उभा बघतो तो, उभा बघतो बघा. थांबा मला दाखवूनच राहील बाबा, उभा बघतो तो. हे बघ, हे डोकं बघ, आता अंबानी मेरे नको भाई मैकडी विकत घेतली आम्ही. ये देख, 2, 3, 4, 5, 6, 7 जण. तुम्ही काही काही घेतला आखी मॅकडी विकत घेतली अंबानी मेरे. बकरे बघा, आम्ही बघा पाणी पित आहो नाही तांडा पित. तू कुठे आमच्या नेस वाघ आहे ना रे, वाघ आहे कल्याणचा. आपण रायगड वाल आहो ना, बरोबर. आपण रायगड बरोबर बसले, तो ठाण्याचा आहे, तो ठाणे. प्रदीपचा फोन आलेला आहे, उचलला का? और दोस्त इकडे दाखव ना ब्लॉग मध्ये. अरे भाई ब्लॉग ब्लॉग मध्ये बघ. हाय हाय सुनेंगे समझेंगे तो आपको मालूम पड़ेगा. बताओ राधे 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 जय श्री राम. मला रस्ता बघून घ्या कसा. आम्ही पण बघून घेता का, विसरलं विसरलं तर ही गली लक्षण ठेवू. जोरान बोल, विसरलं विसरलं तर ही गली लक्षण ठेवू म्हणून गलीचे पण व्हिडिओ घेऊन दे. परत कसा जोल बिल नको व्हायला मदिनात घर आहे का? घर आहे इधर ना आगे ना रेती ना रेती बंद ये नंद राजा का छोटा गौशाला है, यहाँ से 2 किलोमीटर आगे बड़ा गौशाला. यहाँ कोई गाय का बिक्री नहीं करता है, बोलते हैं मथुरा से आप कोई और जोधपुर से आ गाय, और जिसका भाग टूटे वो दूसरा गांव हो जाए. पहले इनको कौन खिलाता? नंद राजा. अब इनका कोई वंशज नहीं, उनका देवल ट्रस्ट बना दिया, लिखा हुआ है नंद महल बोर्ड. जो भी दान धर्म का पैसा आता है ना देवल को, पहला भाग गौ माता को निकलता है. हरिद्वार को गंगा स्नान होता है या गौ सेवा गौ दान होता है? बोलो गौ माता की. हंसो, आ हा हा हा. सगरा लोग आ गया, कोई बाकी तो नहीं है भाव?
राधे कृष्ण बोलिए, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे राधे। माता की जय, माता पिता की जय, गुरु महाराज की जय। थोड़ा हाथ ऊंचा करिए। शंकर तपोभूमि, जैसा आप लोग मुंबई से आए भगवान का दर्शन करने, ये गोकुल को सबसे पहले गोपाल का दर्शन करने को कौन आया? ये शंकर भगवान भोलेनाथ कैलाश पर्वत को छोड़ के। यशोदा आई, इनको दर्शन नहीं कराए, इनसे क्या बोला? आपके गले को सर्प बिच्छू का माला है, हमारा पूरा छोटा डर जाए, हम अपना पूरा का दर्शन नहीं कराए। शंकर भगवान इधर को बैठ के 3 दिन 3 रात्रि को तपस्या की, भगवान रोने लगे। वो देखिए, वो यशोदा आई, दूर से दर्शन कराया गोपाल। इनका नाम क्या पड़ा? हरिहर। ये हरि और वो हर, बोलो हरिहर भगवान की जय। अभी भगवान को भोग लग रहा है, जो थाली रखा हुआ है ना, भगवान भोजन कर रहे हैं इस समय। ये राजभोग का दर्शन है। अभी अंदर देवल में आपको दर्शन करेंगे सगरा लोग। 3 बात का ध्यान रखना। पहला नियम, ये देवल में कोई लोग खड़ा होकर भगवान गोपाल का दर्शन नहीं करता, सगरा लोग बैठ के करते, क्योंकि पूरा संसार में कृष्ण है, गोकुल को कृष्ण नहीं है, गोकुल को बाल गोपाल। अभी श्रावण महीना चलता है, आप लोग जो दर्शन करेंगे ना, वो भगवान सोने के ढोका को झूलता है। आप लोग खड़ा होकर दर्शन करेंगे, आपका शरीर का परछाई गोपाल के ढोका को पड़ेगा, उसमें दोष अपराध होता है, बैठ के करना। दूसरा नियम, देवल में कोई लोग रुपया पैसा फूल सुपारी चावल कोई वस्तु गोपाल को फेंकना नहीं। आप लोग समझते दान पुण्य किया, भगवान के श्रेय को चोट रखो, लक्ष्मी का अपमान हो। तीसरा नियम, खाने वाला प्रसाद सगरा लोग को लेना, दान करने वाला दान नहीं करने वाला। कोई भक्तधर को प्रसाद का अपमान करके नहीं जाना, भगवान का डोका का पायना का अपमान नहीं करना। सत्यनारायण भगवान का आपने कथा सुना हो कि राजा ने प्रसाद का अपमान किया, भगवान ने उसका नवलता पता किया। तो ये घर में देवल में कोई लोग क्रोध नहीं करना, अहंकार नहीं करना, गोपाल के प्रसाद का अपमान नहीं करना। अभी अपन लोग यहाँ से अंदर चलेंगे तो कोई लोग खड़ा होकर नहीं आना है। एक बालपन बचपन अपन का निकल गया, दोबारा बचपन नहीं आएगा। आज ये भाव रखना, जैसा यशोदा आई के पास भगवान दूध पीने को बैठ बैठ के जाते, और मुख से सगरा लोग क्या बोलेंगे? पापा पहिया चले कन्हैया, पापा पहिया चले कन्हैया, बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। अंदर में भैया मोबाइल को बंद देवस्थान बाबा जो इकड़े आम्ही पानी थंड थंड पितो। अवरे गर्मी, अवरे गर्मी तुम्हाला चा पिवेल का? नाही ओरिजिनल आवरे गर्मी चा पी होते कसा? गरम पानी, साधा पानी ने पियो। आणि ठंडा पानी पिला, ठंडा पिला पण चा पी होणार ना मला? बरोबर आहे, मी पण ठंडा पिला चा पिला केलायचं का? आपण सगळ्यांना चा पिला नाही, पानी पिला, पानी ठंडा 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 ना पिला। चालेल, हो ते सांगा।